आजच्या खेळाचं नाव आहे 20 क्वेश्चन्स। तर हा थोडा वेगळा गेम आहे बरं का। तर काय आहे बघा, मी तुम्हाला समजावून सांगते, नीट लक्ष देऊन ऐका बरं। तर हा खेळ असा आहे की तुम्ही सगळेजण असे जमलेले आहात आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती, एखादं स्थळ, एखादा खेळ, एखादा पदार्थ याच्याबद्दल एका म्हणजे एका वेळेला एकाने ठरवायचं की समजा आता आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल हा गेम खेळायचा आहे। तर एखादी व्यक्ती आपण आपल्या मनात धरायची, जी व्यक्ती आपल्याबरोबर जे मुलं आहेत ते सगळेजण ओळखत असतील त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती अशी आपल्या मनात धरायची आणि एका विद्यार्थ्यांनी, एका खेळाडूंनी प्रश्न विचारायला सुरुवात करायचे। तर त्या प्रश्नांमध्ये व्हरायटी ठेवायची की मुलगा आहे की मुलगी आहे, लहान आहे की मोठा आहे, आपल्या घरामध्ये आहे की घराच्या बाहेर आहे, आपल्या कॉलनीत राहतं का, आपल्या कॉलनीच्या बाहेर राहतं, आपल्या गावात राहतात का, त्यानंतर दिसायला कसे आहेत, केस कसे आहेत, चष्मा आहे का, असे वेगवेगळे प्रश्न विचारत जायचं आणि आपल्याला त्या प्रश्नांच्या उत्तरामधून त्या व्यक्तीपर्यंत कल्पनेने पोहोचता आलं पाहिजे। आणि जर तुम्ही ती व्यक्ती योग्य ओळखली तर ती तुम्ही किती प्रश्नांमध्ये ओळखता याच्यावर तुम्ही स्पर्धेचे विजयी आहात का। जर तुम्ही कमीत कमी प्रश्नांमध्ये जर का एखादी व्यक्ती ओळखली तर तुम्ही त्या स्पर्धेचे, त्या खेळामधले विजयी असता। तर बघा, हा खेळ तुम्ही खेळांबद्दल सुद्धा खेळू शकता। तर एखादा खेळ एका मुलांनी मनात धरायचा आणि दुसऱ्या मुलांनी त्याचे प्रश्न विचारायला सुरुवात करायचे। आता समजा मी क्रिकेट हा गेम माझ्या मनामध्ये धरलाय आणि मी कुणालाही सांगणार नाहीये की मी मनामध्ये काय धरलंय, तर याच्याबद्दलचे प्रश्न विचारायला सुरुवात करायचे। तर हा बैठा खेळ आहे का, हा सांघिक खेळ आहे का, हा घरामध्ये खेळता येतो की घराच्या बाहेर खेळता येतो, त्याच्यामध्ये खेळाडू किती असतात, त्याच्यामध्ये साहित्य काय वापरलं जातं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला आपल्या मनात धरले, त्या समोरच्या व्यक्तींनी मनात जो कोणता खेळ धरलेला आहे तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा बरं, थोडा काल्पनिक गेम आहे पण तुम्हाला तो खेळायला नक्की आवडेल, प्रयत्न करून तर बघा। आणि जास्तीत जास्त 20 प्रश्न, त्याच्या पुढचे प्रश्न विचारायचे नाही। 20 प्रश्नांमध्ये जर त्याला उत्तर देता आलं नाही तर तो त्या खेळातून बाद ठरेल। आलं लक्षात? खेळून पाहाल।